रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे। संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी। 60,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मॉलमध्ये सर्व ब्रँड एकाच छताखाली। रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। कराडच्या कृष्णा हॉस्पिटलची अंदाधुंदी, कवटीच गायब केल्याने महिलेचा मृत्यू, न्यायासाठी मुलगा संतोष कदमचा एकाकी संघर्ष। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। कराडच्या कृष्णा हॉस्पिटलची अंधाधुंदी समोर आणणारी घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे। डोक्याला मार लागलेल्या पेशंटचे ऑपरेशन केले आणि डॉक्टर कवटी बसवायला विसरले। काही दिवसांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणात ती कवटीही गायब झाली। प्रकरण अंगलट येते असे दिसल्यावर डॉक्टरांनी कृत्रिम कवटी बसवली, पण यात पेशंटचा मृत्यू झाला। हा खळबळजनक प्रकार पाटण तालुक्यातील गुढेगावच्या सौ विमल रामचंद्र कदम यांच्या बाबतीत घडला। पडून डोक्याला मार लागल्याने विमल कदम यांच्या डोक्याची शस्त्रक्रिया 15 सप्टेंबर 2018 रोजी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती। या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर पेशंटची कवटीच बसवायचे विसरले। कुटुंबियांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तो डॉक्टरांच्या लक्षात आणून दिला। तोवर डॉक्टरांच्या कडून कवटी ही गहाळ झाली होती। याबाबत कुटुंबियांना तक्रार करताच 6 महिन्यांनी कवटी बसू असे सांगितले। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नंतर बसवण्यात येणारी कवटी ही पेशंटच्या शरीरातच, म्हणजे पोटात किंवा मांडीच्या भागात ठेवण्यात येते, बाहेर काढून ठेवता येत नाही। असे असताना डॉक्टरांनी सदरची कवटी बाहेरच ठेवली आणि गहाळ केली। 6 महिन्यांनी 24 जून 2019 रोजी रुग्णाचे नातेवाईक पेशंटला घेऊन गेले असता कृत्रिम कवटी बसवण्यात आली। यात सौ विमल कदम यांचा मृत्यू झाला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पेशंटचा हकनाक बळी गेला। पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने 1-1.5 महिन्यात पतीचेही निधन झाले। आज न्यायासाठी मुलगा संतोष कदम एकाकी झगडताना दिसतो आहे, पण कृष्णा हॉस्पिटलचे प्रशासन आणि पोलिसांनी याची वेळेत दखल घेतलेली नाही। दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याचे सोडून पोलिसांनी मयत महिलेचा मुलगा संतोष कदम याचीच उचल बांगडी करण्यात आली होती। आणि आईचा इतका छळ झाला त्या दवाखान्यात की बसच सगळी गैरसोय झाली। आईला सकाळी 6 वाजल्यापासून थंड वाजून येत होती। मी वारंवार सिस्टरांना म्हणायचं, अहो डॉक्टरांना बोलवा की माझी आई कशी तरी करत द्या, माझी आई कशी तरी करत द्या। ते म्हणले आता थांबा जरा, डॉक्टर येतात, कसलं डॉक्टर येते ती, माझ्या आईने शेवटी शेवटी पाहम्यागुम झाली, तिला उभं राहायला सुधरत नव्हतं तरी डॉक्टर काय आले नाही। डॉक्टरांनी आमच्या आईची काही काळजी व्यवस्थित घेतली नाही। आता डॉक्टर आमच्या आईला काही भरून देऊ शकत नाही, पण 4 माणसांचं असं होणी म्हणून आमचा हे लढा आहे की आमचं झालं ते झालं, आमचं आई बाप गेलं ते गेलं, आम्हाला पोरग केलं, पण डॉक्टरला वाटलं पाहिजे की खरोखर आपण मोठी चूक केली। आणि असं तर तो डॉक्टर बोलतानाच विचार करतो, आम्ही सारखं बरोबर सांगतो तिला बीपीचा त्रास आहे, तुम्हाला काय उठवायचं ते मला उठवा, डॉक्टर तिच्या बऱ्या वाजता येणार, अहो तुमच्या पेशंटचं ऑपरेशन करायचं आहे का, तुमचा भाऊ तक्रारी करतोय, अहो म्हणलं त्याचं जाऊ दे, पण आमच्या आईने तुम्हाला काही केलं त्याला कळलं पाहिजे, तर आई हिचीच काय आहे ते डॉक्टरला कळलं नाही, आम्हाला त्याने साक्षात पोरकं केलं असल्या डॉक्टरला शिक्षा झालीच पाहिजे आणि खुल्याशिवाय राहणारच नाही। 15 सप्टेंबर 2018 रोजी माझ्या आई मोटरसायकलवरून पडली होती, त्यानंतर तिला कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली। दाखल केल्यानंतर तिचा मेंदू डॅमेज झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि शस्त्रक्रिया केली आणि 15 ते 20 दिवसांनी आम्हाला डिस्चार्ज मिळाला। डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं की 6 महिन्यानंतर या आपणाला पेशंटची कवटी बसवायची आहे। मग त्यानंतरही आम्ही 15 दिवसाला महिन्याला फेर तपासणीसाठी डॉक्टरांच्याकडे जात होतो। 6 महिन्यानंतर अवधी कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही डॉक्टरांना विचारलं की सर कवटी बसवण्यासंदर्भात काय निर्णय घेतला आहे, तर ते म्हटले की अजून 2 महिने लागतील, परत 2 महिन्याच्या वाढीव मदत त्यांनी आम्हाला दिली। 2 महिन्यानंतर पुन्हा आम्ही विचारणा केली असता तर आम्हाला म्हटले की पेशंट आमच्यासमोर खूप आहेत, अजून 15 दिवसांनी पेशंटला आपण ॲडमिट करून घेऊ। त्यानुसार त्यांनी 24 जून 2019 रोजी आमच्या आईला रुग्णालयात ॲडमिट केली। 3 दिवस झालं काहीच हालचाल नव्हती, त्यामुळे आम्ही विचारलं की सर डॉक्टर सरांना विचारलं की कवटीबाबत काय झालं, तुम्ही अजून कवटीची बसवण्याची प्रक्रिया सुरू केली नाही, तर डॉक्टर राहुल कुमार सर आम्हाला म्हटले की सर कदम कवटी आम्ही शोधतोय पण सापडत नाही। यानुसार आम्ही मेडिकल डायरेक्टरना कंप्लेंट केली त्यांची की कवटी कशी काय सापडत नाही, तर त्या बाबतीत मेडिकल डायरेक्टर म्हणले सुरेश भोसले बाबांना तुम्ही भेटा आणि या संदर्भ प्रकरणाबाबत तुम्ही त्यांना सांगा काय करायचं ते। मग आम्ही PRO आहेत तिथले विश्वास पाटील सर, त्यांच्या करवी आम्ही सुरेश बाबांना भेटलो। सुरेश बाबा म्हटले ठीक आहे आपण त्यांना कृत्रिम कवटी बसवून देऊ, पण त्या अगोदर मी त्यांना एक लेखी पत्र दिलेलं की बाबा कृत्रिम कवटी बसवण्या अगोदर आमची ओरिजिनल कवटी आम्हाला वैद्यकीय अहवालासोबत द्यावी,
तसे त्यांची आम्ही ओसी सुद्धा घेतलेली आहे. आणि जी कृत्रिम कवटी तुम्ही बसवताय त्याच्यामुळे जर रुग्णास काही जीवितास धोका निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी कृष्णा हॉस्पिटलची असेल असं सुद्धा आम्ही त्यांना त्यावेळी पत्र दिलेलं, त्याची ओसी पण आहे आमच्याकडे. आणि डॉक्टर राहुल कुमार यांनी वॉर्ड नंबर 9 मध्ये आमच्या आईला 2-3 कवट्या कोणाच तरी 2-3 कवट्या पाऊचमधून आणलेल्या, त्या खोलून डोक्याला चेक करत होते कवट्या मॅच होतात की नाही, ही कुठली पद्धत कोणती प्रक्रिया आहे हे आम्हाला अजून समजू शकलं नाही की डोक्याच्या कवट्या कशा काय अशा वरून चेक केल्या जातात. त्यानंतर कृत्रिम कवटी बसवल्यानंतर आईला वारंवार त्रास व्हायला लागला, तोंडाला फेस येणे, चक्कर येणे, या बाबतीत तात्काळ तिथल्या स्टाफने किंवा डॉक्टरांनी दखल घेतली नाही. या संदर्भात सुद्धा PRO मेडिकल डायरेक्टर तिथले ॲडमिन म्हैसाळकर सर यांना सुद्धा आम्ही वारंवार नातेवाईक जाऊन भेटत होतो, तरी सुद्धा कोणती दखल न घेतल्यामुळे 29 जुलैला माझ्या आईचा मृत्यू झाला. या संदर्भ मृत्यू ज्या दिवशी झाला त्या दिवशी आम्ही डायरेक्ट सुरेश बाबांना भेटलो. सुरेश बाबा म्हटले की तुम्ही काळजी करू नका, संबंधित डॉक्टरांच्यावर मी एक कमिटी बसवून कारवाई करतो, तुम्ही प्रेत ताब्यात घ्या. याबाबत आम्ही त्यांना लेखीपत्र सुद्धा मागितलं होतं पण त्यांनी लेखीपत्र देण्यास नकार दिला. ते म्हटले तेवढा विश्वास ठेवा, मी इन्क्वायरी कमिशन बसवून संबंधित डॉक्टरांच्यावर कारवाई करतो. या संदर्भात आम्हाला कोणतीच उत्तर मिळेनात म्हणून 5 ऑगस्ट रोजी मी पोलीस अधीक्षक यांना मेल केला की या संदर्भात पोलिसांनीही 29 जुलै 2019 रोजी ज्या दिवशी माझ्या आईचा मृत्यू झाला त्या दिवशी कोणतीच दखल घेतली नाही फोन करून सुद्धा. त्यामुळे मी पोलीस अधीक्षकांना 5 ऑगस्ट रोजी मेल केला होता, त्यांनी देखील 25 दिवस कोणतीच हालचाल केली नाही या मेल संदर्भात. मग मी डायरेक्टली पोलीस महासंचालक महाराष्ट्र त्यांना मेल केला, त्या मेलनुसार त्यांनी लॉ अँड ऑर्डरला मेल फॉरवर्ड करून पोलीस अधीक्षकांना या बाबतीत गांभीर्याने दखल घेण्यास सांगितले. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांनी कराड शहर पोलिसांना या बाबतीत जबाब माझा नोंदवून घ्यायला सांगितला. त्यावेळी 19 सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे यांनी माझा 4 पानी जबाब नोंदवून घेतलेला आहे. असो स्टाफ असो त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी कायदेशीर, म्हणजे भविष्यात असा प्रकार दुसऱ्या कुठल्या रुग्णाबाबत होणार नाही याची ते सावधगिरी घेतील. तुम्हाला असं वाटते का की यामध्ये पोलिसांनी देखील हलगर्जीपणा? हा, पोलिसांना देखील आम्ही त्याच वेळी तत्काळ फोन केला होता. कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आम्ही 29 जुलैला ज्यावेळी घटना घडली त्या दिवशी फोन केलेला, त्यांनी कोणाला तरी पाठवतो असं सांगितलं आणि कोणी आलं नाही त्या दिवशी. मग नंतर आम्ही 5 ऑगस्टला पोलीस अधीक्षक यांना त्या संदर्भात मेल केला की स्थानिक पोलिसांनी कोणती दखल घेतली नाही. मग पोलीस अधीक्षकांनी सुद्धा 25 दिवस त्या बाबतीत कोणतंच काही पाऊल उचललं नाही, त्यामुळे आम्ही पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांच्या मुख्यालयात तो मेल फॉरवर्ड केला आणि तिथून त्यांनी लॉ अँड ऑर्डरला पाठवल्यामुळे पोलीस अधीक्षकांना गांभीर्याने दखल घेणं निकटीचं झालं, म्हणजे त्यांना घ्यावीच लागली दखल आणि त्यांनी तसे खाली कराड शहर पोलिसांना आदेश दिले. आमची एवढीच मागणी आहे संबंधित लोकांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई व्हावी ज्यांच्यामुळे हा हलगर्जीपणा झालाय, म्हणजे भविष्यात कुठल्या रुग्णांसोबत त्यांचं ते धारिष्ट्य होणार नाही. माझी बाबजू विमल रामचंद्र कदम, तिचा मी धीर. जे मी स्वतः डोळ्याने जे पाहिले कृष्णाच्या डेबलमध्ये कवटीचे प्रकार हे आपल्याला सहन न झाल्यामुळे हा 99% कृष्णाच्या डेबलचा दोष असून, कारण तिथले डॉक्टर प्रशासक यांना जर आम्ही काही प्रश्नाची उत्तर विचारली त्यांनी आडवी तिडवी उत्तरं दिल्यामुळे आमचे पेशंट त्यांनी गमवलेले, ह्या डॉक्टरांच्या योग्य ती कारवाई व्हावी अशीच आमचे हे आहे. कारण आतापर्यंत आमच्या अन्याय होत गेला आणि हिथून पुढे आमच्यावर झाला त्याचा दुसऱ्या कोणा होऊ नये म्हणून ते दोन डॉक्टर किंवा त्यांचे जे डायरेक्टर त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी एवढेच मी सांगू शकतो. आमच्या गावच्या वहिनी विमल रामचंद्र कदम यांच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये जी कवटी घाळ होऊन त्यांच्या हलगर्जीपणामुळे जे निधन झालं त्याच्याच याच्याप्रमाणे की आमच्या बंधुराज रामचंद्र यशवंत कदम यांनी अन्नपाणी सोडून त्यांचंही निधन झालं. या निधनापाठीमागं कृष्णा हॉस्पिटलच्या ज्या चुका आहेत त्या चुका लपवण्यासारख्या नाही आहेत, कारण आशा खंडातील 2 नंबरचं हॉस्पिटल म्हणून ज्या हॉस्पिटलचा नाव उल्लेख असतो त्या ठिकाणी पेशंटच्या कवट्या घाळ होणे, त्या पेशंट चालत जाणारा पेशंट परत येताना डायरेक्ट ती डेड बॉडी घरी येणे ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. आज आमच्या गुढेगावावरती जो दुःखाचा डोंगर निर्माण झाला त्या दुःखाचा डोंगर निर्माण होण्याचं कारण काय तर फक्त कृष्णा हॉस्पिटलचा घाळ कारभारच आहे, कारण त्यांना फक्त पैसा प्रिय आहे, लोक रुग्णाच्या कोणत्याही गोष्टीशी त्यांना
देणे घेणे काही नाही. तिथील प्रशासन यंत्रणा ही पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे गचाळ आहे. त्या ठिकाणी फक्त दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे अशाच पद्धतीने चालले आहेत. असे किती रुग्ण आपल्या त्या कृष्णा हॉस्पिटलमधून बाहेर पडत असतील याची काय नाही. कारण आज आमच्याच बाबतीत हा प्रकार घडलाय, तर अशा रुग्णावरती परत कुठल्या गोष्टीची वेळ येऊ नये म्हणून संबंधित डॉक्टरांच्यावरती, संबंधित प्रशासनावरती, डिपार्टमेंटनी, पोलीस डिपार्टमेंट म्हणा किंवा आरोग्य डिपार्टमेंट यांनी त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. आज सलग 4 ते 5 महिने झाल्या याच्यासाठी संतोष कदम यांनी जो लढा दिलेला आहे त्या लढ्यासाठी आम्ही संपूर्ण गावातील लोक किंवा पाटण तालुक्यातील लोक संपूर्ण त्याच्या पाठीमागे उभं राहू आणि त्याला न्याय मिळवून देऊ. एकूणच प्रकरण दाबले जात आहे. न्यायासाठी झगडणाऱ्या संतोष कदमला न्याय मिळणार का हा खरा प्रश्न आहे. धन्यवाद. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअपसह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड, विटा.